नमस्कार, मी आता तुम्हाला वामचं कालवण कसं बनवायचं ते दाखवते। ही पिवळी वाम आहे, त्यासाठी साहित्य दोन टमाटर, एक कांदा, थोडीशी कोथिंबीर, खोबऱ्याचं केस, आलं, 5-6 मिरच्या, आलं, फोडणीसाठी लसूण, जिरा 1/2 चमचा, जिरा चवीनुसार, मीठ, घरगुती गरम मसाला, हळदी पावडर। चला याचं वाटण करून घेऊया। टमाटर लसूण कोथिंबीर कांदा मिरच्या आलं खोबऱ्याचं केस जीरा पावडर तेल तापत ठेवलं, त्याच्यामध्ये तेल तेजपत्ता टाकून फोडणीला लसूण टाकून याच्यामध्ये वाटण केलं आहे ते टाकूया। घरगुती गरम मसाला, हळद, तेल सुटेपर्यंत शिजवूया। मसाला शिजून झाला आहे, थोडासा चिंचेचा गोल टाकून, जास्त नाही, चवीपुरतं मीठ, आपल्याला किती रस्सा पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाक। आता याच्यामध्ये
मच्छी टाकायची. पाच मिनिटं असंच राहू द्या. आता कालवण तयार आहे आपलं. गॅस बंद करूया. आमचं कालवण तयार आहे. तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट बॉक्सवर कळवा आणि लाईक करा.